नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या धड्यातील हा दुसरा व्हिडिओला आता सुरुवात करत आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो काही राजा आहे, राजा आपल्या प्रजेमध्ये फिरतो, त्यानंतर तो प्रजेमध्ये आपली जी प्रजा अशक्त आहे, दुबळी झालेली आहे, पशुप्रमाणे जीवन जगत आहेत, निकृष्ट अन्न खात आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार केला. पण त्यानंतर राजा ज्यावेळेस ही सर्व बघितल्यानंतर चिंताकुल होतो आणि त्यावेळेस त्याला पुरोहित त्या ठिकाणी सांगतो, राजा हे सर्व धनधान्य सगळे पृथ्वीच्या पोटात आहेत, त्यावेळेस ते प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल, प्रयत्न करतो आता. त्यानंतर हा पुढचा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी आज सुरुवात करायचा आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले, तदा पृथुभूपेन तदर्थम धनु सज्जीकृत, त्यावेळेस पृथुराजाने त्यासाठी धनुष्यबाण त्या ठिकाणी काय धनु शब्दाचा अर्थ धनुष्यबाण सज्ज केला. सज्ज केला म्हणजे त्या ठिकाणी तयार केला. तदा भूमी श्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत अवदच्छ, त्यावेळेस भूमाता धरणी माता श्रीचं रूप धारण करून त्याच्या समोर प्रगट झाली आणि म्हणाली, अवदत म्हणजे म्हणाली, पुरता म्हणजे समोर, तस्य म्हणजे त्याच्या, त्याच्या म्हणजे कोणाच्या, पृथ्वीन नावाच्या राजासमोर ही धरणी माता श्रीचं रूप धारण करून प्रगट झाली. आता ह्या वाक्यामध्ये एक महत्त्वाचा एक लेखन कौशल्याचं एक वाक्य असतं, ते अव्ययाचं बघा. पुरतः एक अव्यय आलेलं आहे. पुरतः अव्ययाला नेहमी षष्ठी विभक्तीची अपेक्षा असते. ज्याच्यासमोर त्याची आपल्याला षष्ठी करावी लागते. त्याच्यासमोर म्हटल्यावर तस तत्सर्वनाम वापरलेले, त्या तत्सर्वनामाची षष्ठी आहे. तस्य पुरतः त्याच्यासमोर ती पगड झालेली आहे. त्यावेळेस ती धरणी माता त्या राजाला म्हणती, हे राजेंद्र, तो पिता दुःशासक वेन राजा राजधर्मस्य पालन ना करोत, हे राजा तुझे वडील दुःशासक वेन राजा राजधर्माचे पालन करत नव्हते. तुझे वडील दुःशासक म्हणजे तुझे जे वडील होते ते काय, जे शासन व्यवस्थितपणे करत नव्हते, ते राजाचे जे काही नियम आहेत त्या नियमांचं त्या ठिकाणी पालन करत नव्हते. पालन ना करोते, न अधिक अ करोत अशी त्या ठिकाणी संधी आहेत. तदा मया चोर लुंटक वयात धन धान्य पुष्पफलाने मम उदरे निहिताने, अरे त्यावेळेस मी चोर लुटारूंच्या भीतीने धनधान्य पुष्पफल हे मी माझ्या पोटात त्या ठिकाणी काय केलेले आहेत, घेऊन गेलेले आहेत, त्या ठिकाणी मी पोटात ठेवलेले आहेत. निहिताने म्हणजे ठेवलेले आहेत. मग त्या कोणाच्या भीतीने ठेवलेले आहेत, चोर लुंठक भयात, चोर लुटारूंच्या भीतीने हे धनधान्य असेल, फुले असेल, फळं असेल, हे मी त्या ठिकाणी लपून ठेवलेले आहेत, ते माझ्या उदरात ठेवलेले आहेत. त्वं तु प्रजा हित दक्ष नृप, तू तर प्रजेचं हित जाणणारा काय आहेत, राजा आहे. तू प्रजेचं कल्याण करणारा असा काय आहेत, राजा आहेस. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोशी तरी अहम प्रसन्ना भविष्यामि, जर तू प्रयत्नपूर्वक शेतीचं काम करशील तर मी तुला काय होईल, प्रसन्न होईल. प्रयत्नपूर्वक म्हणजे कष्टाने. शेतीमध्ये कष्ट खूप महत्त्वाचे आहे. कष्टाशिवाय त्या ठिकाणी आपल्याला फळ भेटत नाही, म्हणून आपण कष्टच करावे लागतात. म्हणून हे राजा, जर तू कष्टाने शेतीचे काम करशील तरच मी तुला काय होईल, प्रसन्न होईल. म्हणून तू काय कर हे राजा, अतः धनु तेज, म्हणून तू काय कर, अतः शब्दाचा अर्थ होतो म्हणून, धनु तेज म्हणजे धनुष्यचा तू त्या काय कर, त्याग कर. आणि त्या हातांमध्ये तू खनित्राणी हलान कुद्दलकान लवित्राणीच हस्ते गृहित्वा
प्रजाजनैहि सह कृषी कार्यम करू। आणि तू काय कर, या हातामध्ये त्या ठिकाणी हा कुदळ घे, नांगर घे, फावडे घे, विळे घे, आणि ह्या प्रजेला सोबत घेऊन शेतीचे काम तू कर। आता खनित्राणी म्हणजे त्या ठिकाणी कुदळ म्हणू आपण त्याला, टिकाव पण म्हणतात त्याला। त्यानंतर हलान म्हणजे नांगर, कुद्दलकान याचा अर्थ होतो या ठिकाणी आपण जसं फावडं वगैरे असं त्याला आपण कुद्दलकान म्हणू, किंवा आपल्या बोलीभाषेत खनित्र म्हणजे त्या ठिकाणी पावडं पण म्हणतात आणि कुद्दलकानला टिकाव असं पण त्या ठिकाणी संबोधलं आहे। आपल्या सोयीनुसार तो अर्थ आपण घेऊया। साधारणतः टिकाव, नांगर, फावडं आणि विळा, लवित्राणी म्हणजे विळा। च हस्ते गृहित्वा, हातामध्ये घेऊन, हस्ते म्हणजे हातात, गृहित्वा म्हणजे घेऊन काय करू, प्रजाजनैहि सह कृषी कार्यम करू, आणि तू प्रजेला सोबत घेऊन शेतीचं काम कर। इथे सुद्धा एक अव्यय आलेला आहे, सह अव्यय आहेत। सह अव्ययाला नेहमी तृतीय व्यक्तीची अपेक्षा असते। सह अव्ययाचा अर्थ होतो सोबत किंवा बरोबर, ज्याच्यासोबत त्याची तृतीया करावी लागते। मग प्रजाजनांच्या सोबत येणं म्हणून प्रजाजन शब्दाची तृतीया वापरलेली। एक प्रजा आहे का? नाही, अनेक प्रजा असल्यामुळे त्या ठिकाणी प्रजाजन ही बहुवचनी तृतीय असं लक्षात घ्या। गृहित्व हे त्वांतावे आहेत। पुढचं पॅराग्राफ बघा। भूमातो उपदेशम मनसी निधाय, भूमातेचा उपदेश मनामध्ये घेऊन निधाय, लेवंतावे आलेले या ठिकाणी। भूमातेचा उपदेश मनामध्ये ठेवून असंही म्हटलं तरी चालेल। पृथ्वैन्याने पृथ्वैन्य नदीनां मार्गम अवरुद्ध, नद्यांचा मार्ग अडवून। आता अवरुद्ध हे सुद्धा लेवंतावे। कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत, त्याने काय केलं आहे, शेतीच्या कामासाठी ह्या पाण्याचा उपयोग केला। कोणत्या पाण्याचा? तर ज्यावेळेस भूमातेने त्याला उपदेश केला, त्याने तो उपदेश आपल्या मनामध्ये ठेवला आणि नद्यांचा मार्ग अडवला। म्हणजेच काय केलं, या नद्यांवरती धरणं बांधली। अवरुद्ध म्हणजे अडवून, धरणं बांधून त्या ठिकाणी जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला। वृष्टी जलसंचयनम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत, आणि पावसाच्या पाण्याचं साठवणूक करून पाण्याचे योग्य नियोजन त्या ठिकाणी केले। आता बघा, हा खूप पूर्वीचा काळामध्ये ह्या राजाने सर्व गोष्टी केलेल्या होत्या, आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर आज ह्या सगळ्या गोष्टी आपण राबवताना दिसतोय। आज लोक पावसाचं पाण्यासाठी शेततळे करतात, ते पाण्याचं नियोजन करण्यासाठी शेततळे बांधतात, ते त्यात पाणी साठवून ठेवतात, पुढे उन्हाळ्यात तेच पाणी शेतीला देण्यासाठी उपयोगात येतं। नद्यांवरती जागोजागी त्या ठिकाणी धरणं बांधतात, ते धरणं बांधून त्या ठिकाणी पाणी साठा केला जातो, आणि ज्या भागात दुष्काळ असेल त्या दुष्काळी भागात पाट खोदून त्या पाटाद्वारे त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी घेऊन नेल्या जातं त्या ठिकाणी। मग अशा पद्धतीने आजचा जो काही सध्याचा जो काही प्रसंग आहे आणि पूर्वीचा जो काही प्रसंग आहे, समानता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। याच्यावरूनच पृथ्वैन्य नावाचा राजा किती महत्त्वाकांक्षी होता, किती कष्टाळू होता आणि किती विकसनशील होता हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। भूमी उर्वरताम करतुम प्रायतत, आणि ही भूमाता या धरणी मातेला अधिक सुपीक करण्यासाठी त्याने काय केला, प्रयत्न केला। जेवढी आपल्याला सुपीक, उर्वरताम शब्दाचा अर्थ काय, अतिशय सुपीक बनवणे किंवा त्या ठिकाणी भुसभुशीत करणे, शेतीची मशागत करणे असा त्याचा अर्थ होतो। आता बघा बरं, एखादा पडीत जमिनीत आपण जर धान्य पेरत उगवेल का, ते नाही उगवणार। पीक चांगलं येण्यासाठी त्या ठिकाणी कष्ट घ्यावे लागतात। मग त्या जमिनीला तुम्हाला नांगरणी द्यावी लागते, त्यानंतर फळी द्यावी लागते, ती वखरणी द्यावी लागते, परत त्या ठिकाणी असे अनेक त्या ठिकाणी प्रक्रिया शेतामध्ये करावी लागतात। बरेचसे विद्यार्थी शेतकऱ्याचीच मुलं असतील, जास्त सांगण्याची गरज नाही आहे या ठिकाणी। करतुम हे तुम्हणतावे, जमीन त्या ठिकाणी अतिशय सुपीक करून करण्यासाठी त्या राजाने प्रयत्न केला। त्यानंतर त
तस्मिन क्षेत्रे जनहा धान्य बीजाने अवपन, त्यानंतर त्या शेतामध्ये लोकांनी प्रजेने धान्याचे बी त्या ठिकाणी पेरले। अवपन शब्दाचा अर्थ आहे पेरले, धान्य बीजाने म्हणजे धान्याचे बी त्या प्रजेने त्या लोकांनी त्या ठिकाणी पेरले। स नैकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकारकानां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेन। आता या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं बघा, त्या राजाने काय केलं आहे, स नैकेभ्य त्याने अनेक वृक्षांच्या विविध प्रकारच्या बियांचे संकलन म्हणजे साठवणूक, चयन म्हणजे निवड, परिश्रमेन अकरोत असे वाक्य पुढे, अकरोत ही क्रियापद दुसऱ्या पेजवरती आहे, इथे दिसत नाही आहे, ते लक्षात घ्या। त्यांनी काय सांगितले, सह नैकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकारकानां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेन अकरोत। त्या राजाने अनेक झाडांच्या विविध प्रकारच्या बियांचे कष्टाने म्हणजे परिश्रमाने काय केले, संकलन केले आणि त्याची काय केली, चयन म्हणजे निवड केली। लक्षात आहे का, चयन शब्दाचा अर्थ काय, निवड, आणि संकलन म्हणजे साठवणूक केली, जमा केली, एकत्रित केली वेगवेगळ्या। त्यानंतर अनंतरम बीजानं संस्करणं कृत्वा वपनं अकरोत, त्यानंतर बियांचं संस्करण करून त्या ठिकाणी वपनं अकरोत, त्यानंतर बियांवरती वेगवेगळ्या प्रकारे संस्करण करून ती पेरणी केली। संस्करण करणे म्हणजे थोडक्यात बी त्या ठिकाणी पेरण्याच्या अगोदर बियांना काही वेगवेगळे औषधं चोळून ते बी कीड खाऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्याला योग्य पद्धतीने ते औषध त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात। किंवा बघा, आपल्या शेतातलं धान्य आपण पेरलं तर त्याला जास्त पीक येत नाही, पण आपण बाजारातून जे काही धान्य बियाणं विकत आणतो ते बियाणं जर पेरलं त्याला जास्त धान्य येतं, कारण त्याच्यावरती संस्करण झालेलं असतं। अशा प्रकारचे संस्करण करून त्या ठिकाणी त्यांनी वपनम करत म्हणजे पेरणी केली। पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुरा उद्भूता, पाऊस पडल्यानंतर बियांना अंकुर फुटले, धान्य लाभेन सर्वे प्रजाजना संतुष्टः च अभवन, आणि धान्य प्राप्त झाल्यानंतर सर्व जे काही प्रजाजन होते ही प्रजा अतिशय संतुष्ट झाली म्हणजे समाधानी झाली, आनंदी झाली, कारण कष्टाचं फळ नेहमी मिळतंच माणसाला हे लक्षात घ्या। त्यांनी अगोदर जे कष्ट घेतलं जमीन भुसभुशीत करायला, वेगवेगळ्या प्रकारचे धान्याचं बी एकत्रित करायला, त्याची निवड केली, त्याचं संस्करण केलं आणि ते पेरलं, पाऊस झाल्यानंतर त्याला काय झाले, अंकुर आले आणि काही कालांतराने ते कापणी झाली, त्याच्यापासून भरपूर त्यांना धान्य लाभ त्या ठिकाणी झाला, त्यामुळे सर्व प्रजाजन अतिशय आनंदी झाले। एष कल्याणकारी नृप पृथ्व्यां प्रशासने अग्रणी जनसेवावृत्तीच अभवत। अशा प्रकारे राज्याच्या प्रशासनामध्ये म्हणजे राज्य कारभारामध्ये अग्रणी म्हणजे अग्रेसर असलेला आणि लोकांची सेवाचं व्रत हाती घेतलेला हा पृथ्वीवरचा कल्याणकारी राजा होऊन गेला। म्हणजे या राजाने आपल्या कार्यकालामध्ये शेतीक्षेत्र विकासाकडे नेण्याचं काम त्या ठिकाणी केले। त्या शेतीक्षेत्रात त्या आपल्या प्रशासनामध्ये त्याने अनेक सोयीसुविधांचा त्या ठिकाणी काय केला, लोकांसाठी त्या आणल्या आणि समाजात त्या रुजवल्या। त्यांची थोडक्यात या ठिकाणी जालरेखाद्वारे त्यांनी एक माहिती दिली, ती बघा या ठिकाणी अशी, पृथ्वीवैन्यस्य आदर्शभूतानि कार्य, पृथ्वीराजाचे एक आदर्शभूत जे काही कार्य पृथ्वीराजाने केली त्या काळात त्या कार्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करणार। पृथ्वीराजाने लोकांची सेवा करताना आपल्या राज्याची संरक्षण व्यवस्थेवरती त्या ठिकाणी जास्त महत्त्व दिलं, त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन केलं, शेती म्हणजे संशोधन घडवून आणलं, आरोग्याच्या सुविधा असतील, त्यानंतर पशुनांकृते रक्षिता आणि तृणक्षेत्राने पशूंसाठी त्या ठिकाणी काही क्षेत्र त्या ठिकाणी आरक्षित केले,
अन्न दुग्धादीना व्यवस्था आणि सगळ्या प्रजाला त्या ठिकाणी अन्न दूध वगैरे मिळेल याची पण त्या ठिकाणी व्यवस्था केली। त्यानंतर शहराची वस्तीची व्यवस्थित त्या ठिकाणी रचना केली आणि आपल्या प्रजेतील लोक साक्षर असावे म्हणून त्या ठिकाणी शिक्षणाची सुद्धा राजाने काय केले व्यवस्था केली होती असं या ठिकाणी आपल्याला अभ्यासायला भेटतं। अशा प्रकारे या पाठातून राजाने केलेलं काम यावरून हे राजाच्या कार्याचं स्मरण म्हणून या धरणी मातेला पृथ्वी असं संबोधलं जातं असं या ठिकाणी विद्वानांनी सांगितलं आहे। म्हणूनच हा पृथ्वीवरती पहिला शेतकरी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं। आता आपण शेवटी जो भाग बघितला पृथ्वीराजाचे आदर्श कार्य ही जर आपण आजच्या प्रशासन आजच्या राज्य सरकारच्या प्रशासनामध्ये जर बघितली ही सर्वची सर्व जे काही खातेवाटप आहे त्याच्यावर एक एक मंत्री त्या ठिकाणी केले संरक्षण मंत्री असतो जलव्यवस्थापन मंत्री असतो कृषीमंत्री असतो आरोग्यमंत्री असतो शिक्षण मंत्री असतो बांधकाम मंत्री असतो त्यानंतर अन्नधान्य मंत्री असतो असे सगळे त्या ठिकाणी खाते त्या ठिकाणी रचना आजच्या सरकारमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते। आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची प्रश्न उत्तरे आणि संधी यांचा अभ्यास करणार आहोत।